नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज लेटेस्ट पेपर 2022-23 लेटेस्ट पेपर घेऊन आलेलो आहे। सेकंड सेमिस्टर वर्ग 8वीचा इंग्लिशचा हा पेपर आहे, 50 मार्कांचा पेपर आहे, त्यासाठी 2.5 तासाचा वेळ दिलेला असतो। तर हा लेटेस्ट पेपर आहे, आणखी मागच्या वर्षीचा मी पेपर टाकलेला आहे सरावासाठी तुमच्यासाठी, तर तो पण बघून घ्या। आज आपण हा नवीन यावर्षीचा पेपर बघणार आहोत तुमच्या प्रॅक्टिससाठी हा पेपर। तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून आमची नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि आणखी पेपर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर बघा सुरू करूया। तर यामध्ये सेक्शन 1 असतो लँग्वेज स्टडीचा, त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट ए असतो, 5 सब क्वेश्चनपैकी 4 सब क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात 4 मार्कांसाठी। तर पहिला आहे फिल इन द मिसिंग लेटर्स, एका मार्कासाठी आहे, ते 4 वर्ड्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहे। पहिला आहे फ्रेंड, तिथे आय येईल। दुसरा आहे नोन, तिथे डब्ल्यू येईल। तिसरा आहे यंग, तिथे यन इन, वाय ओ यू एन जी, यंग। आणि चौथा आहे अवॉर्ड, AWARD, अवॉर्ड होईल। त्यानंतर सेकंड आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स, अल्फाबेटिकल ऑर्डर्स ABCDच्या या क्रमाने तुम्हाला ते वर्ड्स लिहायचे असतात। त्यानंतर दुसरं त्यामध्ये 2 दिलेलं आहे, हाफ अर्धे अर्धा मार्क्स आहे, दोघाईला पण एका मार्काचा तो सब क्वेश्चन आहे। तिसरा एका मार्कासाठी पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, इथे 2 सेंटेन्स दिलेला आहे, अर्धे अर्ध्या मार्कासाठी तुम्हाला ते पंक्चुएट करायचे आहे। चौथा आहे मेक 4 वर्ड्स इच, मिनिमम 3 लेटर्स युझिंग द वर्ड्स इन द गिवन वर्ड्स। ट्युबरक्युलोसिसपासून तुम्हाला कोणतेही 4 शब्द तयार करायचे आहे, प्रत्येक शब्द हा 3 अक्षरांपासून बनलेला पाहिजे, 3 कमी चालत नाही, 3 जास्त असले चालतात, कमीत कमी 3 लेटर्स त्या शब्दामध्ये पाहिजे, असे 4 शब्द तुम्हाला ट्युबरक्युलोसिस या शब्दापासून तयार करायचे आहे। त्यानंतर 5वा आहे स्पॉट द एरर अँड राईट द करेक्ट सेंटेन्स, खाली 2 वाक्य दिलेले आहे, द बॉईज इज व्हेरी यूजफुल टू द नॅरेटर, आणि दुसरा आहे द गेट्स अ लिफ्ट टू द नियरबाय विलेज। यापैकी तुम्हाला त्यामध्ये कोणती चूक आहे, ग्रॅमॅटिकल कोणती चूक आहे, ते दुरुस्त करून तुम्हाला ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे। असे याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चन फर्स्ट एमध्ये 5 सब क्वेश्चन दिलेले असतात, 4 मार्कांसाठी तुम्हाला 4 लिहायचे असतात, 5 कोणतेही 4। त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी असतो डू ॲज डायरेक्टेड, 3 कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी करायच्या असतात। इथे स्टुडंटशी रिलेटेड 2 वर्ड्स लिहायचे आहे, दुसऱ्या याच्यात राईट होमोफोन्स ॲज शोन इन एक्झाम्पल CC, तसं वूड आणि विकशी रिलेटेड तुम्हाला होमोफोन्स लिहायचे आहे, वूड्सची होमोफोन्स इन WOOD वूड आणि विकशी इन WEAK वीक, असे 2 होमोफोन्स तुम्हाला लिहायचे आहे तिथे 2 मार्कांसाठी। आणि तिसरा आहे कम्प्लीट द वर्ल्ड चेन ऑफ वर्ब्स, वर्बची वर्ड चेन कम्प्लीट करायचे म्हणजे शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायचा, जसं गेटचा T शेवटचा येतो, त्याच्या पुढचा शब्द T सुरुवात झाला, आता त्या पुढचा शब्द L सुरुवात होईल, असं 2 मार्कांसाठी लिहायचं आहे। या 3 ॲक्टिव्हिटीपैकी तुम्हाला कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहे। त्यानंतर सेक्शन सेकंड असतो टेक्स्च्युअल पॅसेजचा, त्यामध्ये एक पॅरेग्राफ दिलेला आहे तुम्हाला, क्वेश्चन 2A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, हा पॅरेग्राफ आहे, यावरून तुम्हाला समोरच्या ॲक्टिव्हिटीजचे उत्तर द्यायचे आहे। यावर 10 मार्कांसाठी क्वेश्चन फर्स्ट एम, क्वेश्चन सेकंड एमध्ये 10 मार्कांसाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी विचारल्या आहेत, त्या ॲक्टिव्हिटीचे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे या पॅरेग्राफवरून। स्क्रीनशॉट काढून घ्या या पॅरेग्राफचं। तर क्वेश्चन सेकंड एवर जो पॅरेग्राफ आहे त्यावरील ॲक्टिव्हिटी आहे समोरच्या, A1 आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, 3 मार्कांसाठी आहे, 3 सेंटेन्सेस तुम्हाला पॅरेग्राफमधून शोधून कम्प्लीट करायचे आहे, या फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट करायच्या तुम्हाला, आणि पूर्ण सेंटेन्स तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे ॲन्सर शीटमध्ये। त्यानंतर A2 आहे मॅच द फॉलोइंग, इथे इयर दिलेलं आहे आणि इन्सिडंट दिलेला आहे, कोणत्या वर्षी कोणती घटना घडली ते तुम्हाला मॅच करायची आहे। मॅच द फॉलोइंग 2 मार्कांसाठी आहे, तुम्हाला 4 मॅच द पेअर आहेत, त्यापैकी तुम्हाला पूर्ण करायचे आहे, हाफ हाफ मार्क्स आहे, अर्धा अर्धा मार्क्स प्रत्येक मॅच द पेअरला, ठीक आहे। तर A3 आहे, यामध्ये 2 सेंटेन्स दिलेलं आहे, सूचनेनुसार तुम्हाला तिथे कृती करायची आहे। पहिला सेंटेन्स आहे PV सिंधू इज ॲन एस शटर अँड सिल्वर मेडलिस्ट ॲट 2016, इथे यूज नॉट ओनली आणि बट अल्सो, नॉट ओनली आणि बट अल्सो यूज करून तुम्हाला ते सेंटेन्स लिहायचं आहे। हे सेंटेन्स होईल PV सिंधू इज ॲन एस नॉट
पीवी सिंधू इज नॉट ओनली एन एस शटर बट अल्सो सिल्वर मेडलिस्ट ऐट 2016। या प्रकारे उत्तर होईल तुमचं। आणि दुसरं सेंटेन्स दिलं आहे, सिंधू हॅज फीचर्स इन टॉप 10, आयडेंटिफाय द टेन्स। टेन्स कोणता टेन्स आहे हा ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर ए फोर आहे, कम्प्लीट द टेबल। टेबल कम्प्लीट करायचं आहे तुम्हाला। नाउन डिस्क्राइबिंग वर्ड्स, प्लेयर, यंग, ॲप्रिसिएशनशिप आणि प्लेयर्स, हे तुम्हाला लिहायचं आहे इथे। कम्प्लीट करायचं आहे दोन फिल इन द ब्लँक्स एका मार्कासाठी। आणि पाचवं आहे ए फाईव्ह, हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्समॅन। तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे। तुम्ही तुमच्या स्पोर्ट पर्सन, समजा क्रिकेटर असेल किंवा कबड्डी प्लेअर असेल, कोणताही खेळाडू असेल, त्याबद्दल तुम्हाला चार ओळी लिहायच्या आहेत। ते तुम्ही इझिली लिहू शकता, सोपी असतात त्या। त्यानंतर सेक्शन थर्ड आहे पोएट्री। क्वेश्चन टू बी, रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज। इथे कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर पाच मार्कांसाठी ॲक्टिव्हिटी आहे। या कवितेचा स्क्रीनशॉट काढून घ्या। पाच मार्कांसाठी या कवितेवर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे। क्वेश्चन टू बी आहे हा, त्यावर पाच मार्कांसाठी। त्यातील पहिला आहे बी वन, टिक द करेक्ट, अशी टिक करायची आहे मार्क बिफोर द करेक्ट स्टेटमेंट्स। जे स्टेटमेंट करेक्ट आहेत त्यासमोर टिक करायची आहे। पहिला आहे द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज व्हेरी वीक। दोन मार्कांसाठी तुम्हाला टिक करायची आहे। हे त्यातील पहिलं वाक्य आहे बी वनमधील। चार वाक्य इथे दिलेलं आहे। त्यातील दुसरं आहे फ्रेंडशिप कॅन नॉट बी बॉट ओर सोल्ड। थर्ड आहे इयर्स कॅन इरेज द प्रेजर प्लेजर। आणि चौथा आहे फ्रेंडशिप इज प्रिन्सलेस गिफ्ट। यापैकी जे करेक्ट सेंटेन्स आहेत त्यावर तुम्हाला टिक करायची आहे। त्यानंतर बी टू आहे, त्यातील कम्प्लीट द वेब। इथे फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू, कशाची फ्रेंडशिप कम्पेअर्ड आहे ते तुम्हाला कवितेतून शोधून लिहायचे आहे। इथे चार पॉईंट्स असे तुम्हाला व्यवस्थित आकृतीसुद्धा काढायची आहे। दोन मार्कांसाठी तुम्हाला ते कम्प्लीट करायचे आहे। त्यातील बी थ्री आहे, राईट रायमिंग वर्ड्स फॉर फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पोयम। डिअर शी रिलेटेड रायमिंग वर्ड्स तुम्हाला कवितेतून शोधायचा आहे आणि ट्रू शी रिलेटेड रायमिंग वर्ड तुम्हाला कवितेतून शोधायचा आहे। एका मार्कासाठी तुम्हाला दोन लिहायचे आहे, अर्धा अर्धा मार्क्स आहे दोन्ही उत्तराला। त्यानंतर क्वेश्चन थर्ड ए आहे, कम्प्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द पोयम द ट्रूथ। तुमच्या पुस्तकातील द ट्रूथ हे पोयम आहे त्यावरून तुम्हाला हे पाच पॉईंटचे ॲन्सर लिहायचे आहे पाच मार्कांसाठी। पहिला आहे टायटल ऑफ द पोयम, ते तर तुम्हाला दिलेलंच आहे द ट्रूथ। दुसरा आहे द पोएट ऑफ द पोयम, कवितेचे कवी कोण आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। तिसरं आहे थीम ऑफ द पोयम, थीम आणि सेंट्रल आयडिया ते तुम्हाला तिथे लिहायचे आहे पोयमची। चौथा आहे नंबर ऑफ स्टांजा, किती स्टांजा आहे त्या पोयममध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे। आणि पाचवा आहे राईम शीम, ए बी ए बी आहे किंवा ए बी सी बी आहे तुम्हाला राईम शीम त्याचे लिहायचे आहे। पाच मार्कांसाठी हे पाच पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर क्वेश्चन सेक्शन फोर चालू होतो रायटिंग स्किलचा, त्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन, निबंध लेखन, लेटर रायटिंग या प्रकारे तुम्हाला ते लिहायचे असतात, डायलॉग रायटिंग। यामध्ये क्वेश्चन फोर ए आहे लेटर रायटिंग। इथे दोन लेटर दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला ऑप्शनमध्ये आहे। पाच मार्कांसाठी तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे। पहिला आहे राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग मनी फॉर स्कूल पिकनिक, किंवा हे जर लिहायचं नसेल तर दुसरं लिहू शकता, राईट अ लेटर टू द हेड मास्टर परमिशन फॉर कॅम्प। यापैकी तुम्हाला कोणतंही एकच लिहायचं आहे पाच मार्कांसाठी लेटर रायटिंग। त्यानंतर क्वेश्चन फोर बी आहे स्टोरी रायटिंग, पाच मार्कांसाठी तुम्हाला स्टोरी लिहायची आहे। कम्प्लीट द स्टोरी युझिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट। तर बघा इथे वर्ड दिलेले आहे डिसाइडेड, ले डाऊन, विस्पर, ल्यूड आणि प्रॉमिस्ड ग्रीव। या वर्ड्सवरून तुम्हाला स्टोरी कम्प्लीट करायची आहे। या वर्ड्सवरून नवीन स्टोरी तुम्हाला तयार करायची आहे। तिथे पाच मार्कांसाठी आहे ही ॲक्टिव्हिटीसुद्धा, स्टोरी रायटिंगची कंपल्सरी आहे। आणि क्वेश्चन फाईव्ह आहे एसे रायटिंगचा, ज्यामध्ये तुम्हाला तीन टॉपिक दिलेले आहे, त्यापैकी कोणत्याही एकाच टॉपिकवर पाच मार्कांसाठी तुम्हाला एसे लिहायचं आहे। पहिला टॉपिक आहे माय फेवरेट प्लेअर, दुसरा टॉपिक आहे द फार्मर, तिसरा टॉपिक आहे स्कूल पिकनिक। यापैकी तुम्हाला ज्यावर जास्तीत जास्त एसे लिहिता येईल तो एसे त्या टॉपिकवर तुम्हाला एसे लिहायचा आहे पाच मार्कांसाठी, कोणत्याही एकाच टॉपिकवर लिहायचा आहे।
त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह असतो ट्रान्सलेशनचा, क्वेश्चन फाईव्ह ट्रान्सलेशनचा, ज्यामध्ये 5 मार्कांसाठी तुम्हाला 3 सब क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन फाईव्ह बी ट्रान्सलेशन, पहिला आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन यू इन टू युअर मदर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. पहिला आहे ऑल इंडियन आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. सेकंड आहे आय लव माय कंट्री, 2 मार्कांसाठी 2 सेंटेन्स आहे. दुसरा आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. पहिला आहे क्लासरूम, दुसरा आहे नोटबुक, तिसरा आहे चॉक, चौथा आहे ब्लॅकबोर्ड. 2 मार्कांसाठी हे चार वर्ड तुम्हाला लिहायचे आहे. तिसरा आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर, युनियन इज स्ट्रेंथ, 1 मार्कासाठी तुम्हाला हे लिहायचं आहे. तर या प्रकारे हा ट्रान्सलेशनचा 5वा क्वेश्चन आहे, 5 मार्कांसाठी ट्रान्सलेशन. या प्रकारे हा तुमचा पेपर होता, लेटेस्ट आलेला पेपर आहे. लेटेस्ट मी तुम्हाला आणखी पेपर देणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.